महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली आणि चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. होय, माननीय शरद पवार साहेबांबरोबर काल नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक प्रदीर्घ अशी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली आणि चर्चा अत्यंत सकारात्मक झाली एवढंच मी सांगू शकतो. अनेक विषय चर्चेमध्ये होते. शरद पवार हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. मी होतो, सुप्रियाताई सुळे होत्या, उद्धवजी आणि शरद पवार साहेबांमध्ये अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाल्याचं मी सांगू शकतो. आपल्या हे पहा, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांविषयी तुम्ही दिल्लीला काय कळवता? इथे ऍक्शन घ्या, इथे ऍक्शन घ्या. तुम्ही हे कसले ट्यूब ट्विटरवर करताय? निर्णय घ्या, ऍक्शन घ्या आणि मग आम्हाला सांगा. वॉशिंग मशीन दुसऱ्या चार वॉशिंग मशीनची ऑर्डर त्यांनी दिलेली आहे. बरं का, दुसऱ्या BJP वॉशिंग मशीन आणि निर्मला डिटर्जंट पावडर का ऑर्डर दिया है. इसलिए उनको धुलाई मशीन का अगर इतना आपका विश्वास है तो आप ही बोल सकते हो. केंद्रीय नेते महाराष्ट्रात येणार आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची. KC वेणुगोपालजी येत आहेत आणि त्यांनी माननीय उद्धवजींची वेळ मागितलेली आहे. मला असं वाटतं पुढल्या 2 दिवसामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीनं काँग्रेस अध्यक्ष सरचिटणीस KC वेणुगोपाल हे मातोश्रीवरती येऊन उद्धव साहेबांशी चर्चा करतील. जशी काल राष्ट्रवादीच्या सुप्रीमोंबरोबर चर्चा झाली तशी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाचा ऐक्य हा आमच्या समोरचा एक महत्त्वाचा अजेंडा आहे. काँग्रेसच्या मुख्य नेत्याची चर्चा होती आहे, शरद पवार यांच्याशी चर्चा होती आहे, या सगळ्यातून महाविकास आघाडी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणखीन ती वज्रमूर्ती आपण सांगताय की आणखीन घट्ट करणार? नक्कीच. गेल्या काही दिवसांमध्ये आपण वज्रमूठ म्हणायचं तरी काँग्रेसचे नेते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. नाही, काँग्रेसशी आमचा संवाद सुरू आहे. मी स्वतः दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटून अनेक विषयावर चर्चा आहे. त्यानंतर आता KC वेणुगोपाल महाराष्ट्रातून उद्धवजींना भेटतात, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना भेटतात. हे चांगला डायलॉग असण्याचंच लक्षण आहे ना. नक्कीच आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही आहे आणि जर मतभेद असतील असं कोणी हवा पसरवत असेल तर तो गैरसमज आहे. तिन्ही पक्षाची आघाडी महाराष्ट्रामध्ये पक्की आणि घट्ट आहे. उद्धव ठाकरे संदर्भात आता तयारीला लागा, कशी तयारी असणार आहे? आता मी उद्या परवापासून मी स्वतः नागपूरला आहे. 16 सभा आहे, मी 14 तारखेपासून स्वतः नागपूरला आहे. काल आमचे विनायक राऊत नागपूरला होते. त्या विदर्भातल्या ऐतिहासिक सभेमध्ये तिन्ही पक्षांचा बरोबरीचा सहभाग असेल. पण अर्थात तिथे मी पाहतोय सुनील केदार आणि काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते हे पुढाकार घेऊन काम करतात महाविकास आघाडीची सभा यशस्वी होण्यासाठी.